नमस्कार, मी अभिजित करंडे। एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि सध्या जगभर एका घटनेची जोरदार चर्चा आहे, जी राजकीय घटना आहे, आणि ते म्हणजे भारतीय वंशाचे ऋषी सुनक जे आहेत ते पंतप्रधान होत आहेत इंग्लंडचे, आणि त्यामुळे भारतात आनंद असो किंबहुना दिवाळीचे एक गिफ्ट जे आहे ते भारताला मिळाल्याचा आनंद आहे। कारण की बघा, ऋषी सुनक आहेत ते ब्रिटनचे पंतप्रधान होत आहेत, तिकडे अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंट जे आहेत त्या मूळ भारतीय वंशाच्या आहेत, गुगलचे सीईओ जे आहेत सुंदर पिचाई ते भारतीय आहेत, आणि सत्या नाडेला जे आहेत ते सुद्धा मायक्रोसॉफ्टचे भारतीय आहेत। म्हणजे भारताचा डंका जो आहे तो आता खरं तर सगळ्या जगभर वाजतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण ऋषी सुनक जेव्हा ही जबाबदारी घेत आहेत ना, त्यावेळेला ते अत्यंत कठीण काळात ही जबाबदारी घेत आहेत। म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती ओढवली होती, आर्थिक संकट जशी होती तशा पद्धतीची किंबहुना दोनपट जास्त संकट जे आहेत ते आता ऋषी सुनक यांच्या समोर आहेत। त्यामुळे ते मूळ भारतीय आहेत, यापेक्षा त्यांच्या समोर आव्हानांचा डोंगर सुद्धा तेवढाच मोठा आहे। त्यामुळं भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होणं आणि त्यांच्यासमोरची आव्हानं हे जर नीट व्यवस्थित समजून घ्यायचं असेल, याचा जर अभ्यास जर कोणाला करायचा असेल, तर अर्थात शैलेंद्र देवळणकर सरांशीच बोलावं लागेल। ते आता आपल्या सोबत आहेत। सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार। नमस्कार सर। आता खरं तर हे आपला वेबचा इंटरव्ह्यू आहे, म्हणून मी जरा इन्फॉर्मल गप्पा चालू करतो। खरं तर त्याशिवाय काही मजा येणार नाही आपल्या गप्पांना। त्यामुळं आता ना, पहिलं तर मला गंमत वाटायला लागली की भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे पंतप्रधान होण्याचा आनंद जितका इंग्लंडमध्ये आहे त्यापेक्षा कैक पटीनं भारतात आहे। आणि मग लगेच चालू झालं की बघा, ऋषी सुनक जे आहेत ना ते भारतीय वंशाचे आहेत, पण त्यांचा जन्म पाकिस्तानातल्या भूमीतला आहे। हे नेमकं बेसिक मला इथूनच चालू करायचं की ऋषी सुनक आहेत मूळचे कुठले, त्यांचा प्रवास कुठून सुरू झाला? ते मला असं वाटतं की ऋषी सुनक ह्या यांना आपण ते भारतीय वंशाचे आहेत किंवा ते हिंदू आहेत यापेक्षा, किंवा ते आता इंग्लंडचे पंतप्रधान होता आहेत याहीपेक्षा आपण या गोष्टीकडे थोड्याशा वेगळ्या भूमिकेतनं पाहिलं पाहिजे आहे। ते म्हणजे ते एक स्थलांतरित आहेत, आणि ते एक स्थलांतरित आहेत, ते इंग्लंडमधले स्थलांतरित आहेत, आणि तिथं एक स्थलांतरित व्यक्ती जो एका हॉटेलमध्ये ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात वेटर म्हणून केलेली होती, अशा एक व्यक्ती आज इंग्लंडचा पंतप्रधान होतो आहे। आणि त्यामुळे स्थलांतरित व्यक्तींचं योगदान हे किती जगभरामध्ये आहे, आणि जवळपास भारताचे आपल्याला कल्पना, 2.25 कोटी भारतीय हे 123 देशांमध्ये सध्या काम करत आहेत, आणि त्यांना ज्या पद्धतीचं योगदान त्यांचं आहे त्या योगदानाकडे बघता आज ऋषी सुनक यांचं पंतप्रधान पदापर्यंत पोहोचणं हे म्हणजे स्थलांतरित भारतीयांचं योगदान आहे, त्यांचा हा विजय आहे, त्यांचं हे यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। खरं तर त्यांचा जन्म हा इंग्लंडमध्ये झालेला आहे, त्यांचं शिक्षणही इंग्लंडमध्येच झालेलं आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की नारायण मूर्तींचे ते जावई आहेत, क्षितिजा मूर्तींचे ते पती आहेत, अगदी नक्कीच आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी ते आज जवळपास इंग्लंडमध्ये जे 250 सर्वात श्रीमंत इंग्लंडमधले लोक आहेत त्यामधले 122व्या क्रमांकाचे ते श्रीमंत आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्यांचे आई वडील डॉक्टर होते, म्हणजे आई फार्मसिस्ट होती, वडील डॉक्टर होते, आणि एका अत्यंत सुशिक्षित अशा घरामध्ये त्यांचा जन्म झालेला होता। आणि त्यानंतर त्यांचं एज्युकेशन जे आहे प्रामुख्याने MBA पर्यंतचं एज्युकेशन आहे, आणि त्यानंतर त्यांनी अनेक वित्तीय संस्थांमध्ये काम केलेलं आहे, ऍज अ बँकर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळे एकूणच अर्थकारणाचा त्यांचा अभ्यास हा अत्यंत दांडगा आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सातत्याने म्हटलं जातं की इंग्लंडचा पंतप्रधान आतापर्यंत जो होत होता इंग्लंडचा पंतप्रधान, तो इंग्लंडच्या चर्च ऑफ इंग्लंड चा तो मेंबर असायचा, परंतु हा पहिला व्यक्ती आहे की जो चर्च ऑफ इंग्लंडचा मेंबर नाही आहे, आणि तो व्यक्ती आता इंग्लंडचा पंतप्रधान बनतो आहे। त्यामुळे भारतीयांना या संदर्भामध्ये निश्चितपणे आनंद होणं हे स्वाभाविक आहे, त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। आणि त्याचा उल्लेख आपण आत्ता केला की साधारणतः 1 शतकापूर्वी आपण बघतो की भारताची जी आर्थिक दुरावस्था झालेली होती, त्या दुरावस्थेला प्रामुख्याने इथलं वसाहतवादी ब्रिटिश शासन हे जबाबदार होतं, आणि आज त्याच ब्रिटिश शासनाची अवस्था तशीच झालेली आहे, आणि त्यांना मदत करण्यासाठी एक भारतीय त्या ठिकाणी येतो आहे। त्यामुळे हा एक दुर्मिळ योगायोग आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल, आणि त्या दृष्टिकोनातून आता बघावं लागेल की आता ऋषी सुनक जसं आपण उल्लेख केला की त्यांच्यासमोर आव्हानांचा पर्वत आहे, आणि त्याच्यामध्ये ते कशा कशा पद्धतीने त्याच्यातनं मार्ग काढतात हे आपल्याला आता येत्या काळामध्ये बघावं लागणार। नक्कीच नक्कीच। म्हणजे इंग्रजांनी खरं तर, म्हणजे आपल्या लोकांना आनंद या गोष्टीचा आहे की ज्याच्यामध्ये खरं तर 21व्या शतकात अशा गोष्टींची चर्चा किती करायची असा जरी विषय असला किंवा असा जरी मुद्दा असला तरी सुद्धा सोशल मीडियावर हे सगळं चालू आहे की 150 वर्ष इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं, पण आता
इंग्लंडला सावरण्याची जबाबदारी जी आहे किंवा त्यांना मजबूत करण्याची जबाबदारी एका भारतीयाने घेतलेली आहे. त्यामुळे कालचक्र जे आहे ते अशा पद्धतीने इथं पूर्ण झाल्याची चर्चा सगळीकडे होते आहे. पण सर एक गमतीचा भाग आहे ना, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की इंग्लंडच्या उदारमतवादाचं पण एक हे यश आहे की एका स्थलांतरित व्यक्तीला तिथं पंतप्रधान पद भूषवण्याची संधी मिळते आहे. पण दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट की ऋषी सुनक यांचा राजकीय जन्म हा म्हणजे काय फार पूर्वीचा असं नाहीये, त्यांचं वयच मूळचं 42 आहे आणि जेव्हा मोदी पंतप्रधान झाले 2014 त्यावेळेला ते पहिल्यांदा निवडून आले होते. म्हणजे अवघ्या 8 वर्षांमध्ये त्यांनी जे शिखर गाठलंय त्याचं काय गुपित आहे नेमकं? मला असं वाटतं की ते अत्यंत स्मार्ट आहेत आणि ते ज्याला आपण असं म्हणू की श्रूड पॉलिटिशियन ते आहेत. ते तर उत्तम अर्थकारणी आहेत, त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास उत्तम आहे, परंतु त्याचबरोबर संधीचं सोनं कसं करायचं ते त्यांना अत्यंत उत्तम पद्धतीने जमत आहे. त्यांचं पॉलिटिकल करिअर म्हणजे जसं त्यांचं इकॉनॉमिक करिअर हे प्रोग्रेस होत होतं सायमल्टेनियसली, त्याचबरोबर त्यांचं पॉलिटिकल करिअर हे देखील चांगलं डेव्हलप होत होतं. थेरेसा मे ज्या इंग्लंडच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या काळामध्ये ब्रेक्झिटची प्रक्रिया ही पूर्ण झाली होती, इंग्लंड हा युरोपियन युनियन मधून बाहेर पडला होता, त्या काळामध्ये ते थेरेसा मेच्या अत्यंत जवळचे होते, त्यांचे कन्सल्टंट म्हणून होते. त्याचप्रमाणे ज्या वेळेला बोरिस जॉन्सन हे देखील इंग्लंडचे पंतप्रधान झाले त्यावेळेला देखील ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये देखील होते. आणि सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या किंवा पंतप्रधानांच्या जवळ राहणारा व्यक्ती म्हणून तो ओळखला जातो. आणि मी यासाठी श्रूड पॉलिटिशियन म्हटलं की त्यांना जेव्हा गरज पडली त्यावेळेला त्यांना तात्काळ त्यांच्या बाजू देखील त्यांना शिफ्ट करता आलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा त्यांना असं कळालं की बोरिस जॉन्सन हे लोकांमध्ये कमालीचे अनपॉप्युलर व्हायला लागले, त्यांच्या विरोधामध्ये मतप्रवाह प्रचंड वाढलेला आहे, त्यावेळेला त्यांनी तात्काळ आपली बाजू बदलली आणि त्यांनी बाजू बदलून त्यांनी बोरिस जॉन्सनच्या विरोधामध्ये त्यांनी स्टँड घेतला. एवढंच नाही तर ते राजीनामा दिला, त्यांनी अर्थमंत्री होते, अर्थमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला होता. त्यामुळे कशा पद्धतीने पॉलिटिक्समध्ये ज्या पद्धतीने ज्याला स्मार्ट पॉलिटिशियन आपण म्हणतो की ज्यांनी संधीचा योग्य तो वापर केला पाहिजे आहे, त्याचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे आहे आणि मग आपलं पॉलिटिकल करिअर अशा पद्धतीने प्रोग्रेस कसं करायचं हे त्यांना अत्यंत उत्तम पद्धतीने जमतं. किंबहुना त्यांनी ते धडे अत्यंत चांगल्या पद्धतीने गिरवले आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि आता तो व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला आणि खरंच सोपं नाहीये याची तुम्हाला सांगतो की जरी आपण आता इंग्लंडच्या विषयी म्हणत असलो की त्या आता ते फारसं वंशिक वंशवादावरती फारसा भर देणारे नाहीये, ते आता खरंच उदारमतवादी झाले, हे जरी सगळं खरं असलं तरी देखील आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा त्यांचं पहिल्या ज्या लीज ट्रॉस आहे त्यांच्याबरोबर त्यांची जेव्हा कॉम्पिटिशन होती आणि त्यावेळेला फार शक्यता अशी होती की त्याच वेळेला ऋषी सुनक हे पंतप्रधान बनतील, परंतु आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की अजूनही तिथला जो हुजूर पक्ष आहे सत्ताधारी पक्ष आहे आणि त्याचे जे सर्वसामान्य सभासद आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी अजूनही या वंशवादाची जागा आहे हे आपल्याला विसरता कामा नाहीये. आणि म्हणून लीज ट्रॉस असं म्हणाल्या होत्या की मला खासदारांचा पाठिंबा मिळाला नाही तरी चालेल, परंतु मला माझे जे सगळे सभासद आहेत ते सभासद निश्चितपणे मला मतदान करतील, मला पाठिंबा देतील. आणि घडलंय तसंच, त्यामुळे त्यांना 46% जवळपास जो पाठिंबा मिळाला त्याच्यामागे हा सभासद जो आहे ज्याच्यामध्ये कुठेतरी हा घटक एलिमेंट हा आहे अजूनही वंशवादाचा, परंतु आता या ठिकाणी मात्र त्यांना पर्यायच नव्हता. कारण लीज ट्रॉस जेव्हा फेल ठरल्या त्यावेळेला आता इंग्लंडकडे हुजूर पक्षाकडे पर्यायच नाहीये, त्यामुळे ऋषी सुनक यांना पंतप्रधान होण्यापासून आता कुणी वाचवू शकत नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. मी म्हणजे ऋषी सुनक यांच्याबद्दल जे तुम्ही म्हणाल तिथे स्मार्ट पॉलिटिशियन्स आहेत आणि बाजू बदलण्याची जी काही कमाल त्यांनी करून दाखवली, तर हे मला इतकंच सांगायचं आहे की सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रापासून लंडन पर्यंत स्मार्ट पॉलिटिक्स सध्या सगळीकडे चाललेलं आहे, त्याला तुम्ही काही नावं द्या पण ते सगळीकडे चाललेलं आहे. खरं तर ऋषी सुनक यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे आणि त्या सगळ्या वादाकडे आपण येणार आहोत, पण आता आपण त्यांच्या पॉलिटिकल करिअरपासून आपण सुरुवात केलेली आहे. तर आता 6 वर्षांमध्ये 5 पंतप्रधान पाहिलेला देश, 1 वर्षामध्ये 3 पंतप्रधान पाहिलेला देश आणि जवळपास 45 दिवसांमध्ये 2 पंतप्रधान पाहिलेला देश, तेही एकाच पक्षाचे एवढे सगळे पंतप्रधान म्हणजे बघायला मिळणं, म्हणजे बोरिस जॉन्सन गेले, त्याच्यानंतर लीज ट्रस आल्या आणि आता त्याच्यानंतर ऋषी सुनक येत आहेत, तर ही वेळ जी आहे ही का आलेली आहे या पक्षावरती आणि ब्रिटनवरती? हे खरं तर मला असं वाटतं की या जे युरोपियन देश आहेत विशेष करून पश्चिम युरोपियन देश आहेत आणि जे पूर्वी वसाहतवादी देश होते आणि नंतर ते विकसित देश श्रीमंत देश म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्याकडचे प्रसार माध्यम सातत्याने या बाबतीमध्ये स्वतःची पाठ थोपटून घेत असतात की आम्ही जगाला लोकशाही शिकवली, आम्ही जगाला संसदीय लोकशाही शिकवली, आमचं अनुकरण जगात केलं जात आहे. आणि तिसऱ्या जगामध्ये विशेष करून आशिया आफ्रिका लॅटिन अमेरिकेमध्ये ज्याला बनाना स्टेट्स असं देखील म्हणतात, जिथं सातत्याने राजकीय अस्थिरता असती
आणि हे सगळा पश्चिमी प्रसार माध्यम हे सगळे ह्या गोष्टींचं चर्चा करण्यामध्ये एन्जॉय करतात आणि सांगतात की हे कशा प्रकारे मागासलेले देश आहेत, त्यांच्याकडे कशी राजकीय अस्थिरता आहे, परंतु आज इंग्लंडला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आज तीच परिस्थिती त्यांच्याकडे आहे. मला तर असं म्हणायचं की जर इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा आकार सोडला तर आज इंग्लंडची अवस्था आहे श्रीलंकेसारखीच आहे. त्यामुळे तिथे काही फार मोठा बदल आहे आर्थिक दृष्ट्या जर आपण विचार केला, फक्त श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार छोटा आहे, इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा आहे, परंतु समस्यांचं स्वरूप जे आहे ते तशाच पद्धतीने आहे. महागाई तेवढीच आहे, गरिबी तेवढीच आहे, मध्यम वर्ग कमालीचा भरडला जातो आहे. आणि आज इंग्लंडची अवस्था जसा आपण उल्लेख केला सुरुवातीला की दुसऱ्या महायुद्धामध्ये जितकी वाईट अवस्था इंग्लंडची होती तितकीच वाईट अवस्था आज इंग्लंडची आहे. आज मध्यम वर्गीयांना, सर्वसामान्य लोकांना साधं घरभाडं भरण्यासाठी देखील पैसे राहिलेले नाहीयेत. महागाई 10% आसपास जाऊन पोहोचलेली आहे. लोकांना उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून जसं दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये तिथं सूप किचन चालवले जायचे, लोकांना फ्री मध्ये जेवण दिलं जायचं, अशा प्रकारचे कम्युनिटी किचन, सूप किचन आता तिथे चालवले जात आहेत. इतकी वाईट अवस्था त्यांची आलेली आहे. आणि याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की गेल्या 2-3 वर्षांपासून एक तर कोविडच्या महामारीच्या दोन अत्यंत मोठ्या लाटा या इंग्लंडमध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि त्याचा खूप मोठा परिणाम हा तिथल्या औद्योगिक उत्पादनावरती, आर्थिक विकासावरती झालेला होता. आर्थिक विकासाचा दर ज्याला GDP ग्रोथ रेट म्हणतो हा 3-4% आला होता. आणि त्याच्या दुसऱ्या दुष्काळामध्ये 13वा महिना अशी अवस्था ही रशिया युक्रेन युद्धामुळे त्यांची झालेली आहे. आणि इंग्लंड असेल किंवा पश्चिम युरोपीय देश असतील, हे आपली नैसर्गिक गॅस आणि तेलाची जी गरज आहे त्याच्या 70% गरज हे रशियाकडनं भागवत होते. परंतु या रशिया युक्रेन युद्धामध्ये इंग्लंडने युक्रेनची बाजू उचलून धरली, अमेरिकेने रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले आणि त्या निर्बंधाला इंग्लंडने पाठिंबा दिला आणि त्यामुळे रशियाकडनं नैसर्गिक गॅस हा मिळणं आता दुरापास्त होऊन गेलेलं आहे, तेल मिळणं दुरापास्त होऊन गेलेलं आहे. त्यामुळे इतर सोर्सेसमधनं त्यांना ते आयात करावं लागतं आहे आणि त्यामुळे तेलाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत, नैसर्गिक गॅसच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. स्वयंपाकासाठी लोकांना गॅस नाहीये. आता तिथे थंडीचं असल्यामुळे थंडी घर गरम ठेवण्यासाठी त्यांना गॅसची गरज आहे, तो त्यांना गॅस मिळत नाहीये. लोकांना वीज बिल भरता येत नाहीयेत. इतकी वाईट अवस्था का आलेली आहे, याचं कारण असं आहे की एकीकडे औद्योगिक उत्पादन घटलेलं आहे, कृषी उत्पादन घटलेलं आहे, आर्थिक विकासाचा दर एकीकडे पूर्णपणे कमी झालेला आहे आणि दुसरीकडे महागाई प्रचंड वाढलेली आहे. महागाईच्या तुलनेमध्ये वेतनामध्ये वाढ फारशी झालेली नाहीये. त्यामुळे सरकारी कर्मचारी आता मोठ्या प्रमाणात संपाच्या घोषणा करत आहेत की आमचे वेतन हे वाढलेले नाहीये. अशा प्रसंगी काय झालं पाहिजे होतं, अशा प्रसंगी लोकांना, सर्वसामान्य लोकांना दिलासा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हा दिलासा म्हणजे कशा पद्धतीने तेलाच्या किमती, नैसर्गिक गॅसच्या किमत्या नियंत्रणामध्ये आणल्या जातील ही सगळ्यात मोठी प्राथमिकता असली पाहिजे होती. इतर युरोपियन देशांनी तेच केलं, त्यांनी प्रामुख्याने लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सार्वत्रिक जे क्षेत्र आहे, सार्वजनिक जे क्षेत्र आहे ज्याला आपण पब्लिक सेक्टर म्हणतो, त्याच्यामध्ये सरकारांनी जास्तीत जास्त पैसा गुंतवला, लोकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न केला, तेलाच्या, विजेच्या, त्याचप्रमाणे नैसर्गिक गॅसच्या किमती आटोक्यात आणण्याचा, महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तसा कोणताही प्रकार ना बोरिस जॉन्सन कडनं झाला आणि तो लिस ट्रस्ट कडनं पण झाला आणि त्यामुळे आज कधी नव्हे तेवढी भयंकर परिस्थिती ही इंग्लंडला अनुभवावी लागती आहे. आणि त्यामुळे इंग्लंडची अवस्था जर याच्यातनं लवकर मार्ग नाही काढला गेला तर याच्यापेक्षा वर्स्ट अवस्था ही इंग्लंडची होऊ शकते, याच्यामध्ये वाद नाही. मला मला सर एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता अत्यंत सविस्तर उत्तर दिलं की ज्यांना माहिती नाहीये की इंग्लंडवरती ही वेळ का आलेली आहे, त्यांच्यासाठी खरं तर ही शिकवणी किंवा हा क्लास आहे देवळंकर सरांचा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी त्याच दृष्टीने प्रश्न विचारतोय. म्हणून मला जितके बेसिक प्रश्न पडतील ते सगळे बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारायचा प्रयत्न करतोय. आता गंमत अशी आहे की हे झालं ते कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या सत्ताधारी असण्याच्या काळामध्ये घडलेलं आहे, तर नेमकं कॉन्झर्वेटिव्हचं चुकलं काय हे तुम्ही आता सांगितलं की त्यांनी काय करायला पाहिजे होतं, पण ही वेळ कुणी नेमकी चुकवली की ज्याच्यामुळे त्यांनी आता लिस्टर्स आले, त्यांनी ज्यावेळेला टॅक्समध्ये बेनिफिट दिलं, ज्यावेळेला ते श्रीमंतांना दिले, त्याच्यामुळे तिथे गोंधळ उडाला आणि कमालीची अस्वस्थता आणि रोष जो आहे तो देशातल्या मध्यमवर्गीयांचा आणि निम्न मध्यम वर्गीयांचा त्यांना सहन करावं लागलं आणि त्यांना 40 दिवस सांगावं लागलं होतं की मी हे नाही आता सांभाळू शकत. आणि त्यांनी स्वतःहून त्या पायउतार झाल्या त्या पदावरून. आणि त्याच्या आधी त्यांच्या गृहसचिव ज्या होत्या त्या पायउतार झाल्या. तर मुद्दा असा आहे की हे चुकलं कुठून, म्हणजे कुणाची, म्हणजे बोरिस जॉन्सन, थेरेसा मे, बोरिस जॉन्सन, त्याच्यानंतर लिस ट्रस आणि आता ऋषी सुनक, म्हणजे ते येत आहे. तर ही ती माळ होती की ज्या काळामध्ये हे सगळं घडलं, नेमकी चूक कुठे झाली, कोणाची झाली?
मला असं वाटतं की आपले जे अगदी सर्वसामान्य प्रेक्षक आहेत त्यांना हा जरी गुंतागुंतीचा आणि थोडासा अर्थकारणाशी निगडीत जरी भाग असला तरी मी अत्यंत सोप्या आणि भाषेमध्ये हे समजून सांगण्याचा अत्यंत थोडक्यामध्ये असा प्रयास करेल की याच्यामध्ये प्रामुख्याने कसं होतं की ज्या वेळेला तुम्हाला असं कळतं की सरकारकडे हा पैसा नाही, म्हणजे सार्वत्रिक क्षेत्रामध्ये तुम्हाला पैसा खर्च करणं गरजेचं आहे, लोकांना रिलीफ देणं गरजेचं आहे, महागाई कमी करणं गरजेचं आहे, यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पैसा हा सरकारला खर्च करावा लागतो रिलीफ देण्यासाठी. परंतु सरकारकडे पैसाच नाहीये. तो पैसा का नाहीये याचं कारण असं आहे की तुमचं टॅक्स कलेक्शन हे पूर्णपणे डबघाईला येऊन गेलेलं आहे, औद्योगिक उत्पादन पण घटलेलं आहे, आर्थिक विकासाचा दर हा अत्यंत कमी झालेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला काय केलं पाहिजे होतं की खरं तर तुम्हाला तुमचे टॅक्स वाढवणं, कर उत्पादन वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तुमच्या तिजोरीतच जर पैसा नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने लोकांवरती खर्च करणार. त्यामुळे ली स्ट्रॉसचा असेल किंवा बोरिस जॉन्सनचा असेल यांची प्रायोरिटी काय पाहिजे होती की आपलं टॅक्स कलेक्शन कसं वाढवायचं. परंतु या ठिकाणी जसं आपल्याकडे देखील अनेकदा राजकारणी असं करतात की अनेक पॉप्युलिस्ट ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये लोकांना शरण जाणारे असे अनेक धोरणे घेतली जातात, लोकांना खुश करण्यासाठी अनेक धोरणे घेतली जातात. त्यामुळे एक्झॅक्टली तर आता झालं काय इंग्लंडमध्ये की ली स्ट्रॉसच्या बाबतीमध्ये त्यांना काय केलं पाहिजे होतं की त्यांना काही लोकांना शिस्त लावणारे काही कडक धोरणं घेतली पाहिजे होती, परंतु त्यांनी तसं केलं नाही. खरं तर त्यांना बेसिकली ऋषी सुनक आणि ली स्ट्रॉस यांच्यामधला जो वाद होता तो याच बाबतीमधला वाद आहे की हा टॅक्स कलेक्शन, म्हणजे तुम्ही सरकारचं रेव्हेन्यू वाढवणार कसं, तर वाढवण्यासाठी तुम्हाला टॅक्स कलेक्शन वाढवावं लागणार आहे. त्यामुळे ऋषी सुनक असं म्हणले होते की लोकांना काय आवडतं यापेक्षा लोकांना काय आवडायला पाहिजे हे तुम्ही लोकांना सांगा, तुम्ही लोकांना काय आवडतं असं करू नका. त्यामुळे ली स्ट्रॉसने जेव्हा असं एक त्या सत्तेवर आले आणि त्यांनी एक लोकांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी एक नवीन धोरण केलं ज्याला एक मिनी बजेट त्यांनी सांगितलं आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी टॅक्स जे आहे ते कमी केले. टॅक्स म्हणजे खरं तर वाढवण्याची गरज होती परंतु ते न करता त्यांनी कर हे कमी केले, करांमध्ये कपात केली आणि त्यामुळे 45 अब्ज पाऊंड चा प्रचंड मोठा तोटा हा बँक ऑफ इंग्लंडला झाला. आणि हा तोटा इतका मोठा होता की हे सगळं करत असताना एवढी मोठी प्रचंड मोठा पॉलिसी डिसिजन घेताना ते सुद्धा तुम्ही सत्तेत आलात आणि आल्याने अशा प्रकारचं तुम्ही डिसिजन घेता आहात, अशा वेळेला तुम्हाला बँक ऑफ इंग्लंडला विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं होतं. पण बँक ऑफ इंग्लंडला तुम्ही विश्वासात घेतलं नाहीये, त्यामुळे झाला काय प्रकार की त्यामुळे तुमचं स्टॉक मार्केट गेलं, त्याच्याच प्रमाणे त्या जे सगळे सरकारी रोखे ज्याला आपण बॉन्ड्स म्हणतो त्या बॉन्डच्या किमती प्रचंड वाढल्या, सरकारला ते खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करावा लागला. दुसरीकडे असा प्रकार झाला की तुमचा जो त्यांचं पाऊंड जी करन्सी आहे त्या पाऊंडचं अवमूल्यन झालं, डिव्हॅल्युएशन झालं आणि त्यामुळे झाला असा प्रकार की या सगळ्या गोष्टीमुळे महागाईवरती त्याचा परिणाम झाला. त्यामुळे टॅक्स तुम्ही कपात करत असताना त्याच्या संदर्भामध्ये एक प्रक्रिया अवलंबणे हे अत्यंत गरजेचं होतं, हे त्यांनी केलं नाही. आणि हे करत असताना ऋषी सुनक यांनी त्यांना अशा प्रकारची वॉर्निंग पण दिलेली होती की तुमचा हा जो निर्णय आहे हा इंग्लंडला धोक्यामध्ये आणू शकतो आणि तसंच घडलं. आणि यामुळे झाला असा प्रकार की याचा जो फायदा होता ली स्ट्रॉसच्या पॉलिसीचा हा फायदा खरं तर तिथल्या अत्यंत श्रीमंत अशा वर्गाला झाला. आता मुद्दा असा आहे की नेमकं चुकतं कुठे आहे हे बघा. तर हे ली स्ट्रॉसचे जे धोरणं आहेत याचा जो उगम झालेला आहे हा उगम कोणाकडनं आहे, हुजूर पक्षाचा जे एकूणच अर्थकारणासंदर्भातले विचार आहेत याचा उगमस्थान जो आहे ज्याला थॅचरिझम असं म्हणतं, मार्गारेट थॅचर यांची जी आर्थिक धोरणं होती या धोरणामध्ये कुठेतरी याचा उगम आहे. आता ही नेमकी धोरणं काय आहे, ही मार्केट इकॉनॉमीला प्रमोट करणारी धोरणं आहेत. मार्केट इकॉनॉमीला प्रमोट करणं म्हणजे तुम्ही मिडल क्लासला रिलीफ देणं वगैरे ह्या सगळ्या प्रकार बंद करा, त्याच्याऐवजी तुम्ही टॅक्स जे कलेक्शन आहे किंवा टॅक्स कर तुम्ही कपात करा आणि कर कपात केल्यानंतर अनेक जे व्यावसायिक आहे उत्पादक आहे हे त्यांचं उत्पादन वाढवतील, मार्केटमध्ये पैसा यायला लागेल आणि सरकारला खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे हा एक जनरल नॉर्म आहे मार्केट इकॉनॉमीचा जो मार्गारेट थेचर पासून चालत आलेला आहे आणि ह्या ज्या ली स्ट्रॉस आहे या थेचरच्या अत्यंत जवळच्या मानल्या जायच्या, त्यांच्या पुरस्कर्त्या मानलेल्या आहेत. त्यामुळे तोच प्रकार त्यांनी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांच्या तोंडघाशी आला. आणि त्यामुळे आता मला वाटतं ऋषी सुनक यांना काही कडक निर्णय घ्यावे लागतील ज्याच्याकडे आपण येऊ आता, कशा पद्धतीने त्यांना करावं लागेल किंवा काय करावं. एक्झॅक्टली मला तुम्ही ज्या प्रश्न म्हणजे ज्या उत्तराकडे निघाला होता आता फक्त मी मध्ये एक पॅच म्हणून प्रश्न हा टाकतोय की तिकडेच तुम्ही निघाला होता की आता होत आहेत ऋषी सुनक, म्हणजे सगळ्या जगाला भारतीयांना जिथं जिथं भारतीय असतील जगभरामध्ये त्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, मान्य आहे. पण ऋषी सुनक ज्या काळात होत आहेत तो काळ अत्यंत कठीण आहे आणि तुम्ही अशा काळामध्ये लोकांना कठीण कडू औषध देणार आहात की ज्या वेळेला ते ऑलरेडी वैतागलेले आहेत, जे ऑलरेडी पिचलेले आहेत, अशा काळामध्ये तुम्हाला त्यांना कडू औषध पण द्यायचंय, त्यांना बरं पण करायचंय, पण त्यांना ते कडू औषध देताना त्यांना वाईटही नाही वाटलं पाहिजे याचीही काळजी घ्यायची आहे. म्हणजे हे फार तारेवरची कसरत असणार आहे ऋषी सुनक यांच्यासाठीची.
म्हणजे एक वेळ ठीक आहे, त्यांना पंतप्रधान केलंय त्यांच्या खासदारांनी, आता ठीक आहे काही पर्याय नाहीये, तर ऋषी सुनक आहेत आणि त्यांना अर्थकारणाचा अभ्यास आहे, ते स्वतः श्रीमंतांच्या यादीतले, तुम्ही जसं म्हणालात की 122 123 व्या क्रमांकावरती आहेत, तर हे सगळी पार्श्वभूमी ठीक आहे, पण आता त्यांनी पहिले अशा 3 गोष्टी कुठल्या कराव्या लागतील त्यांना, की ज्याच्यामुळे ते जितके आता पॉप्युलर आहे तितकेच त्यांना पुढे जाऊन ते अनपॉप्युलर लोकांच्या दृष्टीने ठरतील, पण इकॉनॉमीच्या दृष्टीने त्या महत्वाच्या ठरतील, अशा 3 गोष्टी कुठल्या आहेत? मला असं वाटतं की ऋषी सुनक यांचा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा चांगला अभ्यास आहे. कोविड मधनं जे सगळे प्रचंड मोठा नुकसान हे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचं झालं होतं, त्या काळामध्ये त्यांचे काही निर्णय हे अत्यंत वाखणण्यासारखे होते. तेव्हा ते अर्थमंत्री होते. त्यांचा एक निर्णय जो असा होता की बेसिकली जे तिथलं पब कल्चर आहे किंवा इंग्लंड मधलं रेस्टॉरंटचं जे कल्चर आहे त्या कल्चरला तुम्ही इंटॅक्ट ठेवलं पाहिजे, त्याला बंद करता कामा नाहीये. दुसरं म्हणजे त्यासाठी तुम्ही जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या त्यांच्यावरती तुम्ही पैसे खर्च करा किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान द्या, मदत करा. आणि त्यामुळे काय झालं की अनेक युरोपियन देशांमध्ये या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला कोविडचा काळ होता त्या काळात युरोपमध्ये रेस्टॉरंट कल्चर जे आहे ते पूर्णपणे कोलॅप्स झालं. त्याच्यातनं फार मोठं रेव्हेन्यू कलेक्शन होत होतं, परंतु तसा प्रकार इंग्लंडमध्ये घडला नाही. इंग्लंडमधलं पब कल्चर असेल, रेस्टॉरंट कल्चर असेल, हे इंटॅक्ट राहिलं आणि त्याचा इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेमध्ये रेव्हेन्यू कलेक्शनमध्ये मोठं योगदान पण झालं. त्यामुळे त्यांचा हा निर्णय अत्यंत योग्य होता, जो त्यांचा त्यांचा याच्यातनं दाखवत हे दिसून येतं की त्यांचा इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास चांगला आहे. आता त्यांना कसं करावं लागेल, स्टेप बाय स्टेप जावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की त्यांची पहिली टॉपमोस्ट प्रायोरिटी काय असणार आहे ते म्हणजे तेलाच्या ज्या वाढलेल्या किमती आहेत, नैसर्गिक गॅसच्या ज्या वाढलेल्या किमती आहेत त्या नियंत्रणामध्ये कशा आणता येतील, हा त्यांचं सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. आणि त्या दृष्टीने त्यांना काय करावं लागणार आहे, त्या दृष्टीने त्यांना आपले जे तेलाचे त्यांचे आयात करण्याचे जे स्रोत आहेत त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन कशा पद्धतीने आणता येईल हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. ते जर अमेरिकेकडनं सुद्धा तेल किंवा नैसर्गिक गॅस आयात करत असतील तर त्याच्यामध्ये त्यांना कंपॅरेटिव्हली, जसं भारताने रशियाकडनं आपण तेल आयात केलं, खरं तर क्रायसिस सिच्युएशन आपल्याकडे पण आली असती, परंतु जेव्हा आपण रशियाकडनं तेल आयात केलं तर साधारणतः आपल्याला 30 ते 32 डॉलरची प्रति बॅरल ही आपल्याला सूट मिळालेली आहे. अशा पद्धतीने भारताने जशा पद्धतीने याच्यातनं मार्ग काढला आणि आपल्याकडे तेलाच्या किमती ह्या भडकल्या नाही, जसं श्रीलंकेमध्ये झाल्या 200-250 रुपयाच्या वरती पेट्रोलचे दर चालले, तसं भारतामध्ये प्रकार नाही घडला, भारताने मार्ग काढला, तसं ऋषी सुनक यांना अशा प्रकारचा मार्ग काढावा लागेल, हा पहिला झाला. दुसरं असं की लोकांना तात्काळ रिलीफची गरज आहे, कारण काय झालंय की पगारवाढ अजिबात झालेली नाहीये, दुसरीकडे महागाई प्रचंड वाढती आहे, लोकांना सर्वसामान्य गोष्टी त्यांना विकत घेता येत नाहीयेत, साधी वीज बिलं त्यांना भरता येत, त्याचा उल्लेख मी आता केला, घरभाडं त्यांना भरता येत नाहीये. त्यामुळे तुम्हाला मध्यम वर्गाला रिलीफ देणं हे तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रावरचा तुमचा खर्च जो आहे तो तुम्हाला वाढवावा लागणार, त्यामुळे दुसरा प्रायोरिटी त्यांना ती करावी लागणार आहे. आणि तिसरं जे अत्यंत महत्वाचं आहे की त्यांना कर जर टॅक्सच्या बाबतीमधलं आहे, कारण सरकारचं रेव्हेन्यू वाढवणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. अर्थात त्याच्यामध्ये आणखीन आहे की इंग्लंडमध्ये स्वतःचे देखील काही नैसर्गिक स्रोत आहेत, ऑइल, त्याला ऑइल एक्सप्लोरेशन, आपण तेलाचं उत्खनन करून इंग्लंड ते काही करू शकतो का या दृष्टीने प्रयत्न करणं हे देखील त्यांना गरजेचं राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना टॅक्सच्या बाबतीमध्ये सरकारचं रेव्हेन्यू वाढवण्यासाठी आणखीन काय करता येईल या दृष्टिकोनातनं देखील करावं लागेल. अर्थात यासाठी कोणती जादूची छडी नाहीये की ते आले आणि अचानक ते काहीतरी घडून आणतील. ही गोष्ट जी इंग्लंडवरती पाळी आलेली आहे गेल्या 4-5 वर्षात त्या घडामोडींमुळे आलेली पाळी आहे, त्यामुळे ऋषी सुनक यांना वेळ द्यावा लागेल या सगळ्यातनं बाहेर येण्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता टोरी पक्षाला, जो हुजूर पक्ष सत्ताधारी पक्ष, त्यांना आत्मपरीक्षण करावं लागेल. आता तुम्हाला बोरिस जॉन्सनच्या बाबतीमध्ये असं दिसून आलं की पूर्णपणे हुजूर पक्षामध्ये फूट पडलेली आहे, त्यामुळे कोणत्या धोरणाला पाठिंबा द्यायचा कशाला नाही द्यायचा लिस ट्रॉसच्या बाबतीमध्ये तुम्हाला तेच दिसून येतं. विशेष म्हणजे लिस ट्रॉसच्या बाबतीमध्ये एक अगदी शेवटचा डिसिजन त्यांचा जो होता तो म्हणजे इंग्लंडमध्ये काही ऑइल एक्सप्लोरेशन करायचं होतं, उत्खनन करायचं होतं, पण त्या उत्खननावरनं त्यांच्या संसदेमध्ये प्रचंड मोठे वादंग झाले आणि त्याच्यात अनेक गट पडले. एक गट असा म्हणत होता की आपण उत्खनन केलं पाहिजे आहे कारण ऑइल एक्सप्लोरेशन गरजेचं आहे, दुसरा गट म्हणत होता की नाही त्यांनी पर्यावरणावरती नकारात्मक परिणाम होईल, लोकांना आपल्याला फेस करावं लागेल. या सगळ्या गोष्टींमुळे काय झालंय की एकूणच हुजूर पक्ष हा लोकांच्या मनातनं उतरायला लागलेला आहे. आणि नुकतेच जे सगळे तिथले पब्लिक सर्वे झाले त्याच्यातनं असं दिसून येते की 90% लोक ही आता हुजूर पक्षाच्या विरोधामध्ये गेलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला हुजूर पक्षाला आत्मपरीक्षण करून निदान पुढचे 2 वर्ष, कारण 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका आहेत इंग्लंडमध्ये, तोपर्यंत हुजूर पक्षाला निदान ऋषी सुनक यांनाच पंतप्रधान पदावरती टिकवून त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे. कारण इथं पुन्हा जर गटातटाचं राजकारण झालं, पुन्हा फुटीचं राजकारण झालं, तर ऋषी सुनक यांच्या अनेक धोरणं त्यांना अत्यंत कडक धोरणं घ्यावे लागतील, काही करणं शिस्त लावण्यासाठी धोरणं घ्यावी लागतील. अशा प्रसंगी त्यांना त्यांच्या खासदारांचा पाठिंबा असणं हे अत्यंत गरजेचं आहे.
आणि जर तो पाठिंबा नसेल तर त्यांची देखील अवस्था लिस ट्रॉस सारखी व्हायची वेळ लागणार नाहीये. त्यामुळे आता पूर्णपणे खासदारांना, हुजूर पक्षाच्या खासदारांना निदान येत्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता त्यांच्या पाठीशी उभं राहून ते जे निर्णय घेतील त्याला खंबीरपणे साथ देणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. पण हे जे हुजूर पक्षामध्ये चाललंय ना, म्हणजे त्यांच्यातच म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्येच इतका गोंधळ चालू आहे की ते जनतेला, विरोधकांना आणि अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी किंवा इतर देशातल्या बाकीच्या व्यवस्था यंत्रणा सांभाळण्याकडे कसं लक्ष आणि कधी देणार हाच प्रश्न आहे. तर हे हुजूर पक्षात चालू का झालंय? कारण की जगभरातले जर आपण आता ट्रेंड बघितला तर म्हणजे पक्ष हेच कारण ठरलेत किंवा तिथली सत्ताधारी हेच कारण ठरलेत त्यांच्या प्रॉब्लेम्सला. जसं की आपण श्रीलंकेचा उल्लेख तुम्ही केलात की राजपक्षे बहुमतानं सत्तेत तर आले, मात्र पण त्यांनी असे काही निर्णय घेतले त्या कुटुंबानं आणि त्या पक्षाने की ते अख्खा देशच त्यांनी रसातळाला गेला. तर तसं इंग्लंडमध्ये काही घडलंय का? नेमकं काय घडलं त्या पक्षामध्ये नेमकं? मला असं वाटतं की हा म्हणजे बेसिकली हुजूर पक्षामधले जो सगळा क्रायसिस सुरू झाला हा ब्रेक्झिट नंतर सुरू झालाय. म्हणजे ब्रेक्झिट हा एक मेन कारण होतं की इंग्लंडने युरोपियन महासंघामधनं बाहेर पडावं की नाही यामधनं हा वाद सुरू झालेला होता. त्यामधले अनेक त्यांचे खासदारांचा या संदर्भात पाठिंबा होता, काही जणांचा पाठिंबा नव्हता. त्यानंतर हा ब्रेक्झिटचा एकूणच सगळा प्रकार घडल्यानंतर देखील नेमकं युरोपियन युनियन बरोबर तुमचे संबंध कशा पद्धतीने असावेत, संबंध पूर्णपणे कट ऑफ केले जावेत का, त्याच्यामध्ये कर विभागणी कशा पद्धतीने करावी, व्यापाराच्या पातळीवरती कशा स्वरूपाने संबंध असावेत, आयात शुल्काच्या बाबतीमध्ये काय असावे, या सगळ्या बाबतीमध्ये कमालीचे डिफरन्सेस आहेत, कमालीचे मतभेद आहेत. आणि या मतभेदाचं प्रतिबिंब कुठेतरी तुम्हाला पडताना दिसतं. आणि याच्यातनं एक आहे की हा पक्ष आता बऱ्यापैकी त्यांची धोरणं देखील, म्हणजे त्यांचे बघा की ज्या वेळेला बोरिस जॉन्सन यांचा पाय उतार झाला त्यानंतर आपण असं आपल्याला दिसून येतं की जवळपास पाच तिथले राजकारणी पुढे आले की आम्हाला पंतप्रधान बनायचं. म्हणजे त्यामध्ये असं दिसून येतं की त्यांना आपल्या सत्तेशी घेणं देणं आहे, आपल्या इंटरेस्टशी घेणं देणं आहे, त्यांना लोकांच्या समस्येशी ऍब्सोल्युटली काहीच घेणं देणं नाहीये. हा जो प्रकारची इनसेन्सिटिव्हिटी त्यांच्या ह्या खासदारामध्ये दिसून येते, म्हणजे आम्ही पंतप्रधान बनले पाहिजे म्हणून त्यांचे जे पाचच्या पाच गट पुढे आले, पाच नेते पुढे आले, त्यांच्यात जे वादंग सुरू झालं, याच्यातनं असं दिसून येत आहे की हुजूर पक्ष हा जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये संवेदनशील नाही आहे. आणि त्याचं रिफ्लेक्शन आता दिसून आलं. अनेक लोकांचे तुम्ही जर बघितलं बीबीसीला, सीएनएनला, अनेक इंटरव्ह्यूज तिथल्या सर्वसामान्य लोकांचे चालू आहे, ज्यामध्ये लोक असं पूर्णपणे म्हणत आहेत की आम्हाला आता ह्या राजकारणाची, ह्या सगळ्या गोष्टींची अत्यंत चीड आलेली आहे. यांना कोणालाही जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नाविषयीचं घेणं देणं नाहीये, त्यांना केवळ त्यांचं राजकारण करायचंय, अशा प्रकारची मानसिकता ही जनतेमध्ये बळावत चाललेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हुजूर पक्षाला आता अत्यंत त्यांच्यासाठीचा हा हाय टाइम आहे की त्यांनी इंट्रोस्पेक्शन, त्यांनी आत्मपरीक्षण करणं हे गरजेचं आहे. जर पुढच्या 2 वर्षांमध्ये पुन्हा अशीच परिस्थिती आली की जसे 3 पंतप्रधान त्यांचे बदलले, म्हणजे हा तिसरा पंतप्रधान झाला तुमचा या याच्यामधल्या गेल्या काही दिवसांमधला, तसाच जर प्रसंग परत आला तर निश्चितपणे 2024 मध्ये हुजूर पक्षाला त्याचा अत्यंत मोठी किंमत चुकवावी लागेल, याच्यात कोणताही संशय नाही. आपल्याकडे थोडा वेळ कमी उरला आहे कारण की मीटिंगची काही वेळेची मर्यादा आहे, तर त्यामुळे पण मला आता आता आपण पूर्ण ऋषी सुनकांचा पॉलिटिकल ग्राफ, ते त्यांच्यासमोरचे आव्हानं, त्यांना काय करावं लागणार आहे हे बघितलं. पण आपल्या लोकांना उत्सुकता आहे ना, कारण की ते नारायण मूर्तींचे जावई आहे, ते अक्षता मूर्ती त्यांच्या पत्नी आहे, त्यांच्या कर भरण्यावरून पण तिथं विवाद झाला होता गेल्या वेळेला. लिस ट्रस यांच्याशी ज्यावेळेला ते लढत होते, त्यांच्या पक्षाच्या लोकांनी मतदान करण्याची, त्यांच्यावर तो उफाळून आला होता. तर त्यांनी मध्ये गाईला भरवताना आणि त्यांच्यासोबत सण साजरा करताना चे फोटो आले होते. तर भगवद्गीतेवरती हात ठेवून शपथ घेणारे पहिले खासदार होते ते इंग्लंडमध्ये, त्यांच्याबद्दल पण कमालीची उत्सुकता आहे. तर हे ऋषी सुनक नेमके त्यांच्याबद्दल काही इंटरेस्टिंग माहिती आपल्या लोकांना खरं ऐकायला आवडणार आहे. नाही, मला असं वाटतं की जसं आपण यापूर्वी पण त्याचा थोडक्यात उल्लेख केला की ऋषी सुनक हे आपण असं म्हणू शकतो की एक स्थलांतरित हिंदू आहेत. आणि पहिल्यांदा असं घडतं आहे की स्थलांतरित हिंदू तिथं पाकिस्तानात त्यांचा जन्म झाला वगैरे हे जे लोक सांगतायत आणि जे सोशल मीडियावरती फिरते ते पण जरा क्लिअर केलं पाहिजे तुम्ही. नाही, मला असं नाही नाही त्यांचा ते ही बॉर्न अँड ब्रॉट अप इन इंग्लंड, त्यांचं संपूर्ण शिक्षण तिथं झालेलं आहे. त्यांचे वडील जसे म्हणलं मी एक अत्यंत तिथले नावाजलेले डॉक्टर होते, त्यांची आई एक फार्मासिस्ट म्हणून तिथं काम करत होत्या. आणि महत्वाचं म्हणजे जसं तुम्हाला कल्पना आहे की वेस्टर्न युरोपमध्ये अनेक देशांमधनं
तिथं तुम्ही अर्न अँड लर्न म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत असता त्याच वेळेला तुम्ही काम देखील करतात. त्यामुळे मी जसं म्हणजे त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक वेटर म्हणून देखील त्यांनी केलेली आहे. त्यामुळे हा एक भाग निश्चितपणे आहे आणि एक कुठेतरी असं आहे ना की आपल्याला अनेक वर्ष पारतंत्र्यात ठेवणारा एक वसाहतवादी देश की ज्यांनी आपल्या आर्थिक दुरावस्थेला जो जबाबदार होता अशा देशावरती आता आपण कुठेतरी भारतीय व्यक्ती तिथं राज्य करतो आहे. ही लोकांमध्ये असणी आनंदाची बाब असणं किंवा याबद्दल अभिमान बाळगला जाणं हे स्वाभाविक आहे. आणि यामधला भाग दुसराही असा आहे की काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं की इंग्लंड हे 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती, परंतु भारताने इंग्लंडला आता मागे टाकलेला आहे. इंग्लंडच्या एकूणच अर्थव्यवस्थेचा आकार हा 2.5 ट्रिलियन डॉलर आहे आणि आपला जीडीपी ग्रोथ रेट इंग्लंडपेक्षा जास्त आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार हा देखील इंग्लंडपेक्षा जास्त होऊन भारत आता जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे. त्यामुळे इथं देखील लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एक आनंद आहे. दुसरं असं आहे की त्यांची प्रॉपर्टी, त्यांची जी प्रॉपर्टी ते फार फार मोठ्या प्रमाणावरती म्हणजे 750 कोटी पाऊंड ही एवढी प्रचंड मोठी त्यांची प्रॉपर्टी 122 क्रम राणी आहेत क्वीन एलिझाबेथ, त्यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत असे मी उल्लेख कुठेतरी वाचला होता. त्यांचं ऍक्च्युली जी 250 जणांची यादी त्यांच्याकडे टॉप 250 जे त्यांच्याकडचे बिलियनर्स आपण म्हणू शकतो त्याच्यामधले 122 क्रमांकावर त्यांची प्रॉपर्टी आहे. आणि हे स्वाभाविक आहे कारण ते बँकर्स आहेत, आयटी सेक्टरमध्ये आहेत, सॉफ्टवेअरमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे हे असणं अत्यंत स्वाभाविक आहे. गेले इतके वर्ष झाले त्यांचा या संपूर्ण प्रोफेशनमध्ये ते आहेत. आता मला असं म्हणायचंय की हा एक भाग झाला. दुसरा याच्यामध्ये असा भाग आहे की एकूणच याच्यामध्ये एक गोष्टीविषयी आपल्याला विचार करणं, ज्याचा मुद्दा मी सुरुवातीला पण मांडला होता की एकूणच जे स्थलांतरित भारतीय आहेत जे वेगवेगळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान देत आहेत. आपण हे बघितलं पाहिजे की इंग्लंडच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीयांची भूमिका मोठी आहे. आपल्याकडचे बॉलिवूडचे अनेक ऍक्टर्स तिथे प्रचारासाठी जातात, त्यामुळे आपण लक्षात घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जसं अमेरिकेमध्ये आपण पाहिलं की जे रिपब्लिकन पक्ष असो किंवा डेमोक्रॅटिक पक्ष असो त्यांना जे डोनेशन्स देणारे भारतीय आहेत ते फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आज बायडनच्या एकूण मंत्रिमंडळामध्ये भारतीयांची संख्या बघा, लक्षणीय संख्या भारतीयांची आहे. त्यामुळे एकूणच स्थलांतरित भारतीय ज्या पद्धतीची भूमिका इतर देशांच्या विकासामध्ये पार पाडत आहेत हा एक अत्यंत महत्वाचा बाब आहे. त्याच्यावरती कुठेतरी आपल्या सगळ्यांना अभिमान बाळगला जाणं हा अत्यंत गरजेचा आहे. आणि मला असं वाटतं की जरी ते भारतीय असले तरी लक्षात घ्या ते बॉर्न अँड ब्रॉट अप तिकडचे आहेत आणि ते इंग्लंडच्या इंटरेस्टला अनुसरून काम करणार आहेत. मात्र एक बाब नक्की होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, तो म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान एक व्यापार करार हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खरं तर ह्या दिवाळीपर्यंत तो पूर्ण होणार होता, परंतु लीज ट्रॉसच्या मंत्रिमंडळामधल्या ज्या गृहमंत्री होत्या त्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले होते, त्यामुळे तो करार दिवाळीपर्यंत पूर्ण झालेला नाहीये. त्यामुळे सर्व भारतीयांची अपेक्षा अशी आहे की आता ऋषी सुनक हा व्यापार करार पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात काही पावलं उचलतील ही सगळ्यात मोठी अपेक्षा ही त्यांच्याकडनं आहे. आणि ते झालं तर जे अनेक भारतीय तिकडे जातात स्थलांतरित जातात त्यांच्या दृष्टिकोनातनं भारताला एकूणच व्यापारी फायद्याच्यातनं मोठा होणार असल्यामुळे या अपेक्षा ऋषी सुनक यांच्याकडनं करायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच, अत्यंत महत्वाची माहिती. म्हणजे आपल्याला आनंद अत्यानंद होतो आहे, एक भारतीय माणूस ब्रिटनचा पंतप्रधान होतोय त्याचा तो आनंद होणं स्वाभाविक आहे, पण त्याही पेक्षा भारतीयांचं जे योगदान आहे जगभरामध्ये तेही नाकारून चालणार नाही, ते खूप महत्वाचं आहे. याच्यातून एकच गोष्ट खरं तर शिकायला मिळाली ती म्हणजे इकॉनॉमिक्स इज अबव ऑल. म्हणजे इकॉनॉमिक्स जे आहे, अर्थकारण जे आहे, ते तुमचं असेल, माझं असेल किंवा देशाचं असेल, ते सगळ्यात वरच्या त्याचा जो हे आहे तो वरचा दर्जा आहे. म्हणजे ते पहिल्यांदा येतं, त्याच्यानंतर मग तुमचे बाकीचे टप्पे येतात आयुष्याचे जगण्याचे. त्यामुळं कुठल्याही देशानं ज्या वेळेला अर्थकारणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, स्वतःच्या कुठल्याही पक्षानं सत्ताधारी झाल्यानंतर स्वतःच्या फायद्यासाठी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याला देश रसातळाला गेलेला आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीमध्ये अर्थकारणाकडे दुर्लक्ष होणं परवडणार नाही. ऋषी सुनक आता त्यांच्या औपचारिकता पूर्ण होईल आणि ते पंतप्रधान काम करायला सुरुवात करतील. अर्थात सगळ्या भारतीयांना आनंद आहे आणि आपल्यालाही त्याचा आनंद स्वाभाविक आहे, पण त्यांच्यासमोरची आव्हानं जी आहेत ती डोंगरा एवढी आहे. सर, तुम्ही वेळ दिलात या विशेष कार्यक्रमासाठी, त्याबद्दल धन्यवाद. आपला सगळ्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि एबीपी माझाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.